तिनं आकाशात भरारी घेतली तीही MiG-21 विमानातून. अवनी चतुर्वेदी या फायटर पायलटनं ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ती मिग विमान उडवणारी वायुदलातली पहिली महिला ठरली आहे. MiG-21 उडवणं हे सोपं काम नव्हे. पाहूया अवनीची ही गगनभरारी. फ्लाइंग ऑफिसर अवनीनं ही भरारी घेतली आणि वायुसेनेतल्या इतिहासाचं नवं सोनेरी पान लिहिलं गेलं. अवनी MiG-21 उडवणारी पहिली महिला पायलट ठरलीय. पहिलं सोलो सोर्टी अर्थात पहिल्यांदा एकट्यानं घेतलेलं हे उड्डाण कुठल्याही पायलटसाठी स्वप्नवत. आकाशाला आव्हान देत सज्ज होतानाचा तो करिअरमधला अतिशय महत्वाचा टप्पा. जगातलं सर्वात वेगवान आणि अवाढव्य MiG-21 बायसन विमान उडवायचं म्हणजे सोपं काम नाही. MiG-21 बायसन हे सुपरसॉनिक लढाऊ विमान, आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं उड्डाण करणारं. जमिनीवरून हवेत उड्डाण करताना आणि हवेतून जमिनीवर झेपावताना त्याचा वेग ताशी तब्बल 340 किलोमीटर. त्यामुळे मिगचं नियंत्रण करणं तेवढंच कठीण आणि कौशल्याचं. अवनीनं याआधी PC-7, किरण आणि हॉक अशा प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचं सारथ्य केलंय. हवाई दलात पूर्णस्वरूपी युद्ध पायलट होण्यासाठी अवनीला अजून किमान 6 महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. मध्य प्रदेशातील देवोलोंड या छोट्या गावातली ही अवनी. बीटेक कम्प्युटर केलेल्या अवनीनं खडतर प्रशिक्षण, चिकाटी आणि धैर्यानं ही गरुड भरारी साध्य केली. तिचे हे अग्निपंख अनेकांच्या पंखांना बळ देणारे ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.